सामान्य लोकांना परवडलं पाहिजे, कारण एवढा मोठा खर्च परवडत नाही म्हणून आता इन्शुरन्सची स्कीम लागू करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. मधल्या काळामध्ये आपण ऍक्सिडेंट जेव्हा रस्त्यामध्ये होतात तेव्हा मोबाईलची योजना आपण मोबाईल व्हॅन एक ट्रॉमा केअर याच्या संदर्भामध्ये करार महाराष्ट्र सरकारने केला की ज्याच्यामधून किमान 6,000 ते 7,000 अशा प्रकारच्या मोबाईल व्हॅन्स ह्या पूर्ण हायवेवर आपल्याला बघायला मिळतील. आणि कुठेही काही दुर्दैवाने जर घटना घडली तर किमान 5 ते 10 मिनिटात ती तातडीनं त्या ठिकाणी केवळ मोबाईलवर आपण फक्त एक ठराविक नंबरवर टेलिफोन करायचा की लगेच ती मोबाईल येऊन त्या पेशंटला तातडीनं उपचार त्याच मोबाईल हँडमध्ये करून मग जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन जाण्याची व्यवस्था तो करार सुद्धा आपण एमओयू साईन केलेला आहे महाराष्ट्रामध्ये. मला आठवत आहे मी मुख्यमंत्री असताना मग त्याचे ऍडवायझर सुद्धा डॉक्टर अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती हे त्या बॉडीवर आहेत. आणि एक उत्तम सेवा ही राजस्थानने केलेली आहे, आंध्र प्रदेशामध्ये उत्तम चाललेली आहे, कर्नाटकाने केलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये ती सेवा आपल्याला थोड्या दिवसामध्ये उपलब्ध होईल की जेणेकरून 6 ते 7 हजार अशा प्रकारच्या ॲम्ब्युलन्स मोबाईल ॲम्ब्युलन्स त्या प्रत्येक सेंटरवर त्या उभ्या असतील आणि कुठं काही जर घडलं तर त्याच्यासाठी ती व्यवस्था होईल. उलट हेलिकॉप्टरनी तो पेशंट जर अधिक सिरियस असेल तर त्याला तिथून लिफ्ट करणं आणि चांगल्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं अशी ती सगळी व्यवस्था आपण या महाराष्ट्रामध्ये सुरू करण्याचा एक सामंजस्य करार आपण त्या कंपनीशी केलेला आहे. आणि मला असं वाटतं की त्यासाठी जवळपास 3-3.5 कोटी रुपये आमचं कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्र सरकारचं देण्याचा सुद्धा निर्णय आपण त्या काळामध्ये केल्याचं मला आठवत आहे. म्हणून थोड्या दिवसामध्ये ती पण सेवा आपल्या या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा ती उपलब्ध होईल. केवळ मोठ्या हायवेवरच नव्हे तर छोट्या छोट्या ठिकाणी सुद्धा जर काही असे कुणाला हार्ट अटॅक आला असेल, कुणाचा अपघात झाला असेल, कुठं काही अचानक नैसर्गिक आपत्ती आली असेल अशा वेळा ही सेवा तातडीने उपलब्ध होणं हे फार आवश्यक आहे. परवाचं जे केंद्र सरकारने जे आरोग्याचं बजेट जे जाहीर केलेलं आहे त्याच्यामध्ये भरीव वाढ यावर्षी केंद्र सरकारने केलेली आहे. कारण आम आदमीचं बजेट म्हटल्यानंतर आम आदमीसाठी ज्या गोष्टी आम्हाला तातडीनं करण्याची गरज आहे त्यासाठी सुद्धा बजेट ही मोठ्या प्रमाणामध्ये त्याची वाढ ही झालेली आहे. जवळपास 30 ते 35 हजार कोटीचं बजेट हे आरोग्य सेवेसाठी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि म्हणून फार मोठं काम या निमित्तानं घडणार आहे. एम्सची हॉस्पिटल्स अनेक राज्यामध्ये उभी राहत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये एम्सची हॉस्पिटल भागाभागामध्ये उभं करण्याचा निर्णय मागच्या काळामध्ये झालेला आहे. अशा अनेक प्रकारच्या सुविधा आणि अनेक प्रकारच्या योजना केंद्र सरकारकडे आहेत, त्या आपल्यापर्यंत आतापर्यंत कधी येऊ शकलेल्या नाही आहेत. माझं काम हे राहील आणि मला खासदार मदत करतील या कामासाठी अशी आपण अपेक्षा करूया.